नाउ नेक्स्ट वन पार्ट इट्स कॉल्ड एज अ सफिक्स. गेल्या लेक्चर मध्ये आपण प्रिफिक्स पाहिले, या लेक्चर मध्ये आपण काय पाहणार आहोत, सफिक्स जे मी डायरेक्ट लिहिलेले आहेत इथे. पहिला जो आहे तो अल्केन. अल्केनचा सफिक्स काय घ्यायचं आहे, ए एनी. अल्किन जर असेल तर त्याचा सफिक्स काय यूज करायचं आहे, ई एनी. अल्काइन जर असेल तर त्याचा सफिक्स काय यूज करायचं आहे, वाय एनी. बघा फ्रेंड्स, हॅलाइडला सफिक्स नाही आहे, नायट्रोला सफिक्स आहे का, नाही. प्रायमरी अमाइनला फक्त अमाइन यूज करायचं आहे. प्रायमरी अमाइनला सफिक्स काय यूज करायचं आहे, अमाइन. सेकंडरी अमाइनला काय यूज करायचं आहे, अमाइनो. टर्शरी अमाइनला काय यूज, सॉरी, सेकंडरी अमाइनला काय यूज करायचं आहे, एन अमाइन. टर्शरी अमाइनला एन एन अमाइन यूज करायचं. टर्शरी अमाइनला काय यूज करायचं आहे, तर एन एन अमाइन यूज करायचं. नेक्स्ट वन पार्ट सायनाइड. सायनाइडला फक्त प्रिफिक्स आहे, सफिक्स नाही. देन अनदर पार्ट आयसोसायनो. आयसोसायनोला, आयसोसायनाइडला ऍज इट इज प्रिफिक्स आयसोसायनो, ओ यूज करायचं आहे, सफिक्स नाही आहे. इथरला काय आहे, इथरला आहे अल्कॉक्सी ऍज अ प्रिफिक्स, पण याला सफिक्स नाही आहे. ऍक्च्युली याला एक सफिक्स आहे, दॅट इज अ इथर. पण ज्यावेळेस आपण एक्झाम्पल बघूयात त्यावेळेस मी तुम्हाला नक्की सांगेल की ह्याचा यूज कोणत्या टाईपमध्ये करायचा आपल्याला. अल्कोहोलचं जर सफिक्स पाहिलं तर अल्कोहोलचं सफिक्स काय यूज करायचं आहे, ओ एल. अल्कोहोलचं सफिक्स काय असेल, ओ एल. त्यानंतर फेनॉल. फेनॉलचं सफिक्स काय असणार आहे आपलं, ओ एल. म्हणजेच इन शॉर्ट अल्कोहोल आणि फेनॉल दोघांचेही जर सफिक्स पाहिले तर दोघांचे सफिक्स काय आहेत, ओ एल. नेक्स्ट वन पार्ट अल्डिहाइड. अल्डिहाइड सफिक्स काय आहे, ए एल. व्हॉट इज द सफिक्स ऑफ अल्डिहाइड, ए एल. ऍसिडचं सफिक्स काय येतं, ओ आय सी ऍसिड. व्हॉट इज द सफिक्स ऑफ ऍसिड, ओ आय सी ऍसिड. किटोनचं जर सफिक्स पाहिलं तर किटोनचं सफिक्स काय येतं, ओ एन ई. व्हॉट इज द सफिक्स ऑफ किटोन, दॅट इज ओ एन ई न. ठीक आहे. देन नेक्स्ट वन सफिक्स ऑफ इस्टर. व्हॉट इज द सफिक्स ऑफ इस्टर, ओ एट. आपण जसं ओट्स म्हणतो तसं आपण इथं काय म्हणू शकतो, ओट्स. बघा किटोन, किटोनच्या ओ एन ई वरून तुम्ही इथं ओ एन ई लिहू शकता. इस्टरला काय घ्यायचं आहे, ओट्स. असायल क्लोराईडला तुम्ही असायल क्लोराईडच घेऊ शकता, कारण त्यांचे ॲक्च्युली वेगळे नेम्स आहेत जे आपल्याला आत्ता पाहायला गेलं तर बोर्डमध्ये नाही दिलेले आहेत एक्झाम्पल्स जास्त, त्यामुळे मी याला स्किपच केलेलं आहे. पण त्याचे तरी काही कॉमन एक्झाम्पल्स तुम्हाला नंतर देईल. प्रायमरी अमाइडला अमाइडच यूज करायचं आहे सफिक्स. सेकंडरी अमाइड जर पाहिलं तर सेकंडरी अमाइडला फक्त यूज करायचं आहे एन अमाइड, जसं आपण अमाइनला घेतलं होतं. टर्शरी अमाइडला काय यूज करायचं आहे, तर एन एन अमाइड यूज करायचं आहे. बघा माझ्याकडून एक मिस्टेक झाली होती, आर सी डबल बॉडो ओ सी डबल बॉडो आर. इथं मी बाय मिस्टेक असायल क्लोराईड घेतलं होतं. ॲक्च्युली हा पार्ट तुम्हाला माहीतच असेल की हा काय पार्ट आहे, ॲसिड अनहायड्रेट. हा पार्ट कोणता आहे, ॲसिड अनहायड्रेट. आर सी डबल बॉन्ड ओ, ओ सी डबल बॉन्ड ओ आर, इट्स कॉल्ड ॲज वॉट, ॲसिड अनहायड्रेट. देन आर एस ओ थ्री एच मीन्स वॉट, सल्फॉनिक ॲसिड. आर एस ओ थ्री एच म्हणजेच काय असतं आपलं, तर सल्फॉनिक ॲसिड असतं. ठीक आहे, बघा मी परत एकदा घेते. पहिला जो पार्ट आपण पाहिला होता तो फर्स्ट वन पार्ट काय पाहिला आपण, तर फर्स्ट वन पार्ट पाहिला होता प्रिफिक्सचा. काय काय प्रिफिक्स पाहिले होते, अल्केन, अल्किन, अल्काइन्स, दे डज नॉट हॅव अ प्रिफिक्स. अनदर पार्ट विच वन इज दॅट, दॅट इज सफिक्स. व्हॉट इज द सफिक्स ऑफ अल्केन, ए एन ई. सफिक्स ऑफ अल्किन, ई एन ई. सफिक्स ऑफ अल्काइन, वाय एन ई. ठीक आहे. देन हॅलाइड हॅव हॅलो, नायट्रो, नायट्रो हॅव नायट्रो. प्रायमरी अमाइन हॅव ओनली अमाइन. प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी या तिघांसाठी पण काय आहेत, तर प्रिफिक्स अमाइनोस यूज करायचे. फक्त सफिक्स त्यांचे चेंज आहेत. त्यांचे सफिक्स काय आहेत, तर अमाइन. सेकंडरी असेल तर एन अमाइन. टर्शरी असेल तर एन कॉमा एन अमाइन असेल. ठीक आहे. देन नेक्स्ट वन सायनाइड जर घेतलं तर सायनो येईल. आयसोसायनाइड असेल तर आयसोसायनो येईल. इथर असेल तर अल्कॉक्सी घ्यायचं आहे. त्याचं सफिक्स आहे, पण ते नंतर एक्झाम्पल्समध्ये पाहणार आहोत आपण. अल्कोहोलला काय असेल, हायड्रॉक्सी. अल्कोहोल फॅनॉल दोघांनाही हायड्रॉक्सी ॲज अ प्रिफिक्स आहेत. सफिक्स काय आहे, दोघांचेही ओ एल, ओ एल आहेत. अल्डिहाइडला काय असेल, कार्बॉक्सी असेल. अल्डिहाइडपासून बाकीचे जे 9 फंक्शनल ग्रुप पाहिले होते त्या प्रत्येकाचे काय घ्यायचे, तर कार्बॉक्सीज घ्यायचे आहेत. नंतर काय करायचं, अल्डिहाइडचं सफिक्स काय घ्यायचं, ए एल. अल्कोहोलचं ओ एल, अल्डिहाइडचं ए एल. ॲसिडचं ऑइक ॲसिड, किटोनचं ओ एन ई. इस्टरचं ओट. असायल क्लोराईड ॲज इट इजच राहू द्यात, असायल क्लोराईड. अमाइडचं अमाइड घ्या. सेकंडरी अमाइडचं मात्र एन अमाइड यूज करा. टर्शरी अमाइडचं काय यूज करा, एन कॉमा एन अमाइड यूज करा. ठीक आहे. ॲसिड अनहायड्रेटला परत एकदा सफिक्स घ्यायचं नाही. सल्फॉनिक ॲसिडलाही सफिक्स घ्यायची गरज नाही आहे, ते ॲज इट इज घेतं. ॲज इट इज इन द सेन्स ऑफ वॉट, सल्फॉनिक ॲसिडच घेतो आपण. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण काय पाहिलेलं आहे, तर सगळे प्रिफिक्स आणि सफिक्स. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण याच्याशी रिलेटेड काही एक्झाम्पल्स पाहूयात. ओके, थँक्यू.